14 डिसेंबर चौथ्यावर मानकुली आयोजित गेल्या वर्षी पहिली स्पर्धा जेशेची आपल्याला पाहायला मिळाली होती. यानंतर आपण थेट जेशे मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये मिळणार होतं. 21 ते 24 डिसेंबर पाहायला विसरू नका सरोली चषक. त्यानंतर 28 डिसेंबर ते 1 जानेवारी राजन थले आणि ग्रामस्थ मंडळ वेले आयोजित वेले चषक दस्तक देत आहेत. त्यानंतर 2 ते 7 जानेवारी ग्रामीण क्रिकेटचा रंग गुलाबी जिसे चॅम्पियन ट्रॉफी अध्यक्ष चषक आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर 7 ते 13 जानेवारी जयकापुरा वेले आयोजित चषक. 13 ते 14 जानेवारी पॉवर शेलर चषक. 13 ते 14 जानेवारी आणखीन एक चषक जब अजम भरोडी चषकी आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर 17 ते 20 जानेवारी बायप्रेम सुमित कुमार केवणदेवी चषक आपण पाहणार आहोत. 22 ते 23 जानेवारी जयनमान गोवे चषक आणि त्यानंतर 25 ते 28 जानेवारी विविध तानाजी दापोडे बी चषकी पाहायला विसरू नका. हे आतापर्यंत 10 चषक जिशे मान्यताप्राप्त डिक्लेअर झालेले आहेत आणि अजूनही नक्कीच येतो झाके अभी बोथ टूर्नामेंट बाकी. पहिला चषक आपण जिशे मान्यताप्राप्त पाहतोय चौधरी रॉ स्पोर्ट्स मानकुली अजित सुमित सुरेश बालेमामा मात्र चषक 20 ते 20. सामन्याला सुरुवात होते काव्य इलेव्हन जोनल की विपक्ष आपण नेकडे पिंपळनेर या 2 संघांमधील सामना पाहणार आहोत. आजच्या दिवसामधील 5वा सामना आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेक पिंपळनेर संघाच्या संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि काव्य इलेव्हन जोनल की संघाला प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. तर क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे पिंपळनेर संघाकडून. सलमेजोडे मैदानामध्ये आपण पाहतोय जोनल क्रिकेट संघाकडून टू ओपनर ऑन ग्राउंड भावेश पाटील आणि त्याच्या समेत तुषार भोईर. एस्ट्रेक्षेच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय विजय गायकवाड ग्रामीण क्रिकेटमधील विक्रमवीर एस्ट्रेक्षक याच्या नावे एस्ट्रेंच्या मागे सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम आहे जो विक्रम त्याने केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये नाईट स्पर्धेमध्ये केला होता. सर्वाधिक 6 झेल एस्टेनच्या मागे त्याने पकडून ग्रामीण क्रिकेटमधील इतिहास विक्रम आपल्या नावे केलेला आहे. जय इताडकर आणि राजन थले यांचा जो विक्रम होता एस्टेनच्या मागे 5 झेल घेण्याचा तो विक्रम त्यांनी मोडीत काढला होता. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर पहिला ब्लास्ट चेंडू निघून जातोय काव कॉर्नरच्या वरून सीमापार षटकार. इथे मात्र आपल्या स्टेपमध्ये चुकतोय पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. पहिल्या चेंडूला षटकाराने स्वागत केलेलं आहे भावेश पाटील याने गोलंदाज धीरज गायकवाड याचं. धीरज गायकवाड फ्रंटलाईन गोलंदाज पाहतोय पिंपळनेर संघाकडून पहिलं षटक अदलतोय. इथे मात्र धाव घेण्याचा मानस होता धाडस मात्र इथे केलं गेलेलं नाही. स्ट्रायकर फलंदाजाकडून एक चांगला कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर फलंदाजाकडून धावचित होण्याची नक्कीच घटना इथे घडू शकली असती. निर्धाव चेंडू धीरज गायकवाड वेले मानकुली रोड एंड करून वलताना पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज भावेश पाटील. इथे मात्र खेचून मारलेलं आहे मात्र सरळ मिड विकेटच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद होईल झेलबाजूने पहिला हादरा काव्य इलेव्हन अजून ओळखा या संघाला.
इलेवन अजून ओळखू या संघाचा? मिड ऑफ रिजन मध्ये अजय गायकवाड अज्जू, तर सचिन गायकवाड मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र बॅकफुला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक झेल, आणखीन एक फलंदाज फेल. आल्या पावली माघारी परताना फलंदाज, तू चल मै आया, अशी स्थिती सध्या फलंदाजी करणाऱ्या संघ. हॅट्रिकवर आपण आता पुन्हा एकदा पाहणार आहोत, आणखीन एक गोलंदाज. या अगोदर विकेट हॅट्रिकचा विक्रम नक्कीच अजय पाटील यांनी केला होता. सरवली बी संघाचा गोलंदाज याने यंदा जंगामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. चौकार षटकांची विकेट हॅट्रिक आतापर्यंत झालेली नाही. यंदा जंगामध्ये पहिली विकेट हॅट्रिक नक्कीच आपण अजय पाटील पॅन प्रम सरवली या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिलेलं पाहूया. विकेट हॅट्रिकवर धीरज गायकवाडी पाहायला मिळतोय. इथे मात्र दिशा बरकडलेल्या, पंचांचा इशारा वाईट आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावा लागेल. दरम्यान धावसंख्येमध्ये एकने भर पडते, धावसंख्या सिंगलने वाढते, धावपलिकावर 7. यावेळी मात्र अतिशय सुरेख फटका, अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मधून सीम आभार, खणखणीत चौकार. राज ठाकरे याच्या बॅटमधून पुन्हा एकदा मोठा फटका. इथे मात्र प्रोटेक्शन आहे मिड विकेट रिजन मध्ये. एका धावेवरच समाधान मानावं लागेल फलंदाजाला. धावसंख्या एकरी धावीने वाढते, धावपलिकावर सिंगल वाढून होते ती 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोया, काव इलेव्हन जुनो अलखेल संघाची 12 धावा, अर्धा डझन चेंडूमध्ये एक डझन धावा पहिल्या षटकाचा जर विचार केला तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिल्वरराव भिवंडी या नावाने परिचित असलेला हरेश पाटील, सर्वात अनुभवी गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. हरेश पाटील यावेळी मात्र ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, फ्ली अँड मिस. धावसंख्या स्थिर आहे, धावपलिकावर 12 धावा. अजय नाही तो मजा नाही. सध्या अजय गायकवाड अज्जू आमच्या व्यापी डायस समोर क्षेत्ररक्षण करताना. यावेळी मात्र चेंडूला भिरकवून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. काय एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय, उत्तम याचा उत्तम एफर्ट, उत्तम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपल्या संघासाठी धावा वाचवताना उत्तम उत्तम क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालेलं आहे. धावसंख्या धावपलिकावर पुरे सरकते, 15 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी मात्र ऑन साईडला चेंडू टोलले, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय.
चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, सिंगल रन्स कंप्लीट, सिंगलने संघाची धावसंख्या हळूच पुढे सकते, धावपलिकावर 16 धावा. आपण सामना पाहतोय कावी इलेव्हन जुनालके विपक्ष नेवकिरा पिंपळनेर या दोन संघामध्ये. हरीश पाटील इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, सेफ लँडिंग होईल, झेल होण्यासारखी संभावना नाही, टप्प्यावर चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत वेळ आहे फलंदाजाकडे 2 धाव पूर्ण करण्याचा. या दुहेरी धावीने धावपलिकामध्ये बदल होतोय, धावपलिकावर 10 धावा 18 धावा. हरीश पाटील यावेळी मात्र स्ट्रेटवेचा फटका स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न, मात्र 1 धाव घेण्यापासून थांबू शकले नाही फलंदाजांना. सिंगलने संघाची धावसंख्या वाढून होते ती धावपलिकावर 19. यामध्ये कंट्रोल फटका पाहायला मिळतोय या स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअरली रिझन मध्ये. डिप स्क्वेअरला चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या दुहेरी धावीने दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर कावी इलेव्हन जुनालके संघाची धावसंख्या धावपलिकावर 21 लॉस फॉर द 2 विकेट इन ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकाची समाप्तीनंतर कावी इलेव्हन जुनालके संघाची धावसंख्या धावपलिकावर 21 धावा. जिशे मान्यताप्राप्त ही पहिली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 14 डिसेंबर या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे आणि 21 डिसेंबर पासून 24 डिसेंबर पर्यंत जिशेचं आणखीन एक चषक सरवली चषक आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर 28 डिसेंबर ते 1 जानेवारी राजन थले यांचा वेळे चषक पाहायला विसरू नका. त्यानंतर 2 ते 7 जानेवारी ग्रामीण क्रिकेटचा विश्वचषक, ग्रामीण क्रिकेटचा रंग गुलाबी जिशे चॅम्पियन ट्रॉफी अध्यक्ष चषक आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर 7 ते 13 जानेवारी जे कापरो वेले चषक, 13 ते 14 जानेवारी 2 चषक पॉवर शेलार चषक, जयबाजम भरोडी चषक. त्यानंतर 17 ते 20 जानेवारी बॉय प्रेम सुमित कुमार केवणेदेवी चषक, 22 ते 23 जानेवारी जयनमन गोवे चषक आणि त्यानंतर 10वा चषक जिशेचा आपण पाहणार तो 25 ते 28 जानेवारी वीर तानाजी दापोडे बी चषक दापोडे मैदानावर. यानंतर सामना आपण पाहणार तर जय सोनिका माता मालोडे विपक्ष भरत स्पोर्ट्स वलपाडा या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाचे संघ नाही, आपण जर आला असाल तर संपर्क साधायचा आहे. सागर गायकवाड यावेळी मात्र फुल टच चेंडू होता समोर खेळलेल्या चेंडूला, इथे मात्र चेंडू निघून जातोय या स्टेट लॉंग अँड रिझन मधून सीमापार. 4 धावांसाठी चौकार. तिसरं षटक मार्गस आहे, तिसरं षटक हातांसाठी गोलंदाज सागर गायकवाड आपल्याला पाहायला मिळतोय. मागील षटक हरीश पाटीलचं उत्तम राहिलं होतं, 9 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. यावेळी चेंडूला लॉप केलेला आहे या कावकर रिझनमध्ये, उत्तम आहे. मग त्याच्या डोक्यावर चेंडू निघून जातोय या सीमापार 4 धावांसाठी. जुनालके या संघाचा
तीन फलंदाज टॉप ऑर्डरच्या बाद होऊन फेलमध्ये परतलेले आहेत. राज ठाकरे चांगले फलंदाजी करतो आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज विशाल राऊत आता मात्र खेळपट्टीवर आलेला आहे. धावसंख्या स्थिर, धावपळीवर 30 धावा, तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना. नेक्स्ट मॅच सोनिकमाता मालोडी विपक्ष भरत स्पोर्ट्स वलपाडा या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. यावेळी जोरदार अपील मात्र पंच संमत नाहीत. इम्पॅक्ट कुठेतरी एस्टेनच्या बाहेर पर्चे दर्शवत्यात. लेग बायचा इशारा पंच करत आहेत. लेग बायज अवांतेज रूपाने धाव. धाव फलकामध्ये बदल. धावसंख्या 1 ने 31 वर पोचते. आकाश गायकवाड एस्ट्रेक्सच्या भूमिकेमध्ये आपण बाधोय. यावेळेला मात्र अतिशय सुरेख फटका. फटक्यामध्ये वजन, धाव मिळतील अर्धा डझन. खेळ मात्र फुलटाच चेंडू आहे. उत्तम तिथे आहे मात्र तो बनेल प्रेषक कारण चेंडू जातोय सीमा पार षटकार. कसली कंबर षटकरांच्या हॅट्रिकवर आता मात्र राज ठाकरे आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया षटकरांची हॅट्रिक पूर्ण करेल का, यंदा जंगामधील पहिली षटकरांची हॅट्रिक आणि या स्पर्धेमधील पहिली षटकरांची हॅट्रिक पाहायला मिळेल का. इथे मात्र दिशा भरकटले, पंचांचा वाढचा इशारा. अजूनही संधी आहे फुलंदाजाला षटकरांची हॅट्रिक पूर्ण करण्याची. गेल्या वर्षीच्या हंगामाचा विचार केला तर पहिली षटकरांची हॅट्रिक माणकुली संघाचा सिनियर वैभव माले यांनी झळकावली होती याच मैदानावर आणि या स्पर्धेमध्ये. यावेळी मात्र षटकांची हॅट्रिक येस पूर्ण करताना फलंदाज आपण पाहतोय राज ठाकरे. राजकाज चलता हुआ.
टॉस केला जाईल। मालोडी विपक्ष वलपाडा या दोन संघामध्ये आणि टॉस साठी विनंती करेन जय पाटील साहेबांना की आपण या आपल्या सुभा असते टॉस केला जाईल। संकेश केनी नाईट रायडर्स आपणास विनंती केली आपण या आणि त्यांच्या समवेत संदीप जी यांना विनंती केली की आपण या आपल्या सर्वांच्या सुभा असते टॉस केला जाईल। नाणं उडवलं जात आहे खास नाणं इथे नक्कीच आपण पाहू शकता एका बाजूला टेल एका बाजूला हेड संकेश केनी यांच्या सुभाषे टेल कॉल आहे मालोडी संघनायकाचा आणि टेलच आलेला आहे मालोडी संघनायकाने टॉस जिंकलेला आहे। मान्यवरून विनंती असेल की आपण व्यापीठाची सुवा वाढवायची आहे। मालोडी संघनायका मानकुली नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आपण इथे प्रवेश केला हे मैदान ही स्पर्धा पाहून कसं वाटलं? खूपच सुंदर आहे मैदान आणि खेळण्याची मजा आहे। तर टॉस आपण जिंकले आहे टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता हो टॉस आपण जिंकले आहे काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे। प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना वलपाडा एक चांगला संघ आहे या संघाने निर्धारित चार षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल आणि कोणते असे ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? आम्ही 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि स्वराज विशाल हे आमचे बॉलर आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा। कौशल टॉस आपण गमवलेला सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे। टॉस जर तू जिंकला असता तर काय निर्णय असता? आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो टॉस झालेले आहे टॉस सोनेकमाता मालोडी संघनायकाने जिंकून प्रथम गोलंदाज स्वीकारलेला आहे। बॅक टू कॉमेंट बॉक्स करण भोईर। हॅलो हॅलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या या हिंदवी स्वराज्यामध्ये आई एकविरेला वंदन करून मी करण भोईर या ठिकाणी दमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सर्व मान्यवरांचं आणि लाईव्हच्या माध्यमातून जेवढेही दर्शक हे सामने ही स्पर्धा इन्जॉय करतायत त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहे। मित्रांनो आपण पाहतो आहे सुमित बालेमामा म्हात्रे चषक 2023 आणि या स्पर्धेचे आयोजन ज्यांनी केलेले आहे ते आमच्या मानकोली गावचे चौथा हिरवा स्पोर्ट चे सर्व सहकारी सर्व सवंगडी यांचे मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो आहे की कारण त्यांनी एवढी चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। हा स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि या दुपारच्या 17 हा रंगणारा सामना आपण पाहतोय काव्य 11 जून नांदुरखी आणि एकविरा पिंपळनेर। आमचे ऑफिशियल स्कोरर इथे आम्हाला माहिती देतात की आज 10 सामने खेळवायचे होते आणि या 10 च्या 10 संघांनी इथे वेळेवर हजेरी लावली त्यामुळे त्यांचे मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय कारण तुम्ही या ठिकाणी आले नसतात तर ही स्पर्धा या ठिकाणी कुठेतरी यशस्वी झाली नसती। परंतु आपल्या आगमनाने ही चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय खूप चांगलं थेट लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेचं यूट्यूबच्या माध्यमातून आपण दर्शकांपर्यंत पोहोचवतोय त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय। तर मित्रांनो 24 चेंडू आणि पिंपळनेर संघासाठी विजयाचं लक्ष आहे 55 धावा। आणि सुरुवातीला आलेले सलामीवीर आहेत विजय गायकवाड आणि नयन। स्ट्राईकला आहे विजय आणि नॉन स्ट्राईकला आहे नयन आणि व्यक्तिगत पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय मयूर। पहिलाच बॉल मिड विकेट रिजनला जातोय बघूया पंतांच्या निर्णयाची आतुरता। चौकार आहे की षटकार 1 बाउन्स 4 रन व्हॉट अ शॉट। पहिल्या चेंडूवर घनाघती प्रहार मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर केलं जात आहे आणि 4 धावांशी व्यक्तिगत आणि सांघिक देखील खातं उघडलं जात आहे विजयाच्या मार्फत। राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय मयूर आणि पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत। पुन्हा एकदा त्याच लाईनवर त्याच दिशेने गेलेला चेंडू 1 धाव पूर्ण पण चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र यावेळेस होतंय परंतु थ्रो थोडासा वाईड येतोय तत्पूर्वी 1 धाव जमावण्यामध्ये यश।
कशेली गाँव के सामाजिक कार्यकर्ते साजन भोईर यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि पिंपलनेर संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेले आहेत, धन्यवाद। तसेच पंत संदीप पाटील यांनी जून नांदुर्की संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत, धन्यवाद। आता मात्र रनआउटचा चान्स त्या ठिकाणी, मात्र रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुरेख, लाजवाब रनिंग, एक धाव अंकित केली जाते, एका धावणीशी धावफळक या ठिकाणी पुढे सरकताना आपण पाहतोय। बिनबाद धावसंख्या धावफळकावर आहे 6, राईट आर्म ओवर द विकेट जातोय, मयूर व्यक्तिगत पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हातालतोय। आता मात्र दिशाहीन चेंडू, डावी अष्टी सोडून चेंडू जातोय, पंतांचे हात होतात समांतर आणि धाव मिळते अवांतर, वाईट चिकून, धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 7। कुठेतरी दिशा भरकटलेला चेंडू या ठिकाणी हातालतोय मयूर आणि त्याचा पूर्णपणे फायदा मात्र मिळतोय अपोजिट संघाला। आता मात्र फाईन लेग रिझनला जोरदार प्रहार, चेंडू एका टप्प्याने निघून जातोय, 4 धावांसाठी चौकार, व्हाट अ शॉट। दिशाहीन चेंडूची हाताळणी मित्रांनो आपण पाहिली, आपण जर स्लो मोशन मध्ये रिप्ले जर पाहिला तर नक्कीच डावी एष्टी सोडून चाललेला होता चेंडू आणि त्याचा पूर्णपणे समाचार घेताना फलंदाज या ठिकाणी चुकत नाही विजय, आणि विजय मात्र 2 चौकाराच्या मदतीने खेळत आहे 9 धावांवर आणि टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोचते बिनबाद 11। पहिले षटक मार्गस्थ असताना 5 चेंडू 4 चेंडू टाकून झालेले आहेत। फुलटॉस बॉल व्ही शेपमध्ये चेंडू टोलावला जातोय, त्या ठिकाणी हाईटचा मात्र चांगला फायदा होतोय आणि एकच धावर समाधान, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय। एक धाव मिळते एका धावेनिशी, धावफळक पुढे सरकतोय, धावफळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 12। बिनबाद 12, चांगली सुरुवात आहे या ठिकाणी पिंपलनेर संघाची। विजय व्यक्तिगत 10 धावांवर खेळतोय तर नयन हा मात्र एका धावेवर खेळत आहे। लॉंग ऑन रिझनला पुन्हा एकदा चेंडू टोळवला जातो, एक धाव पूर्ण, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि एकाच धावर समाधान मानावं लागते। या एक धावानिशी एक षटकाची समाप्ती होते, एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफळकावर लागली जाते बिनबाद 13। चांगली सुरुवात आहे आपण जर पाहिलं तर 55 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी एकविरा पिंपलनेर संघ पहिल्या षटके अखेरीस 13 धावांवर पोचतोय आणि त्यांचा फायदा म्हणजे असा आहे की एकही गडी अजून त्यांचा बाद झालेला नाही, एक षटकाच्या अखेरीस 13 धावांवर एकविरा पिंपलनेर संघ। मित्रांनो ही स्पर्धा 4 दिवसाची आहे आणि हा स्पर्धेचा आता हा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसाची दुपारच्या सत्रामध्ये हा भन्नाटाचा मुकाबला आपण पाहतोय एकविरा पिंपलनेर आणि कावी 11 जू नांदुर्की। जू नांदुर्की या संघाने प्रथम फलंदाजी करत 54 धावा जमा केल्या आणि 55 धावांचं एक मापक लक्ष या ठिकाणी एकविरा पिंपलनेर संघासमोर ठेवलेलं आहे। एक षटकाची समाप्ती झालेली आहे, एक षटकाच्या अखेरीस पिंपलनेर संघाची धावसंख्या होते ती 13। व्यक्तिगत पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय अल्पेश। समोर बॅटर आहे तो नयन, नयन आणि विजय एक चांगली साझेदारी या ठिकाणी पार करताना आपल्या संघासाठी। पहिलाच बॉल चेंडू उडवलाय लॉंग ऑन रिझनला, उत्कृष्ट दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय, एकच धाव, काय क्षेत्ररक्षण आहे, काय क्षेत्ररक्षण, जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे कुणाल पाटील याची, कारण अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत आपण पाहिलं, ज्या ठिकाणी असं वाटलं होतं शेवटच्या क्षणाला चौकार होतोय की काय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण करून त्यांनी आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत। मित्रांनो आपलं क्षेत्ररक्षण ज्यावेळेस चांगलं होतं त्यावेळेस नक्कीच फायदा आपल्या संघाला होतो। आता चेंडू उडवलाय मिड विकेट रिझनला, डाऊन द ग्राउंड चेंडू निघून जातोय, 6 धावांसाठी षटकार।
मात्र थांबण्याचं नाव घेत नाही. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वरून चेंडू फेकून दिलाय. सरळ सहा धावांसाठी षटकार आणि या सहा धावांशी धाव संख्या पिंपलनेर संघाची जाऊन पोचते 20. लाजवाब सुरुवात विजयाची आपण पाहतोय. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे विजयाला ठाऊक आहे आणि त्या अनुषंगाने जी फलंदाजी होते ती मात्र लाजवाब आहे. अल्पेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय आणि समोर आहे विजय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट चा मारा करतोय अल्पेश. थोडं क्षेत्रक्षणामध्ये या ठिकाणी बदल केले जातोय. एक खेळाडू या ठिकाणी लॉंग ऑफ रिझनला उभा करण्यात येतोय, एक एक्स्ट्रा कव्हरला, तर दुसरा पॉइंट रिझनला या ठिकाणी उभा करण्यात येतोय. थोडस क्षेत्रक्षणामध्ये बदल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पुढचा बॉल फुल टॉस बॉल, गॅप मध्ये चेंडू खेळून काढला, एक धाव पूर्ण. क्षेत्रक्षण मात्र धून आंदुर्की संघाचा एकदम झकास आहे. काय क्षेत्रक्षण होतंय, जसं चेंडू हातामध्ये येतोय तसं मात्र विकेट किपरच्या दिशेने चेंडू फेकला जातोय. एक धाव मिळते या चेंडूवर आणि एका धावानेशी धाव फळक पुढे सरकतोय. धावा होत आहेत 21 विदाउट लॉस. चेंडू हवेमध्ये, बघूया जेल टिपला जातोय. कोणत्या प्रकारची चूक नाही, फलंदाजाची खेळी संपुष्टात. पहिला गडी बाद या ठिकाणी एकविरा पिंपलनेर संघाचा. धन्यवाद डीजे. धावफळकावर 21 धावा असताना हा पहिला फलंदाज या ठिकाणी एकविरा पिंपलनेर संघाचा बाद झालेला आहे. रणजित याने कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी चूक केली नाही कव्हर रिझनला आणि एक उत्कृष्ट झेल टिपलेला आहे. एक बाद 21 धावा एकविरा पिंपलनेर संघाच्या धावफळकावर. दुसऱ्या षटकाचा मित्रांनो खेळ मार्गस्थ असताना अल्पेश याच्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट चा मारा करतोय अल्पेश आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय सचिन. एक उत्कृष्ट फलंदाज, धडाकेबाज फलंदाज या संपूर्ण विभागातील. पहिलाच बॉल जोरदार हिट करण्याचा प्रयत्न आणि मात्र तिथे बॅटची कट चढून चेंडू यष्ट्यांवर आदळतोय. फलंदाज फेल, सचिन हा शून्यावर बाद होतोय. गवसतोय लागोपाठच्या 2 चेंडू मध्ये 2 विकेट. आता मात्र अल्पेश राहणार आहे हॅट्रिक वर. हॅट्रिक बॉल अल्पेश साठी. कुठेतरी धावांवर रोख लावण्याचा प्रयत्न अल्पेश. आता लागोपाठच्या 2 चेंडू मागे 2 गडी बाद करण्यामध्ये यश आणि सचिन हा खूप मोठा फलंदाज त्याने बाद केलेला आहे. एक धडाकेबाज फलंदाजाची खेळी संपुष्टामध्ये सचिन याची. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. उत्तम, बघूया अल्पेश आता हॅट्रिक वर. हॅट्रिक बॉल असणार आहे पुढचा. एकवीस धावांवर 2 बाद होत आहेत. हॅट्रिक बॉल खोदून काढला चेंडूला, व्ही शेप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण. क्षेत्रक्षण मात्र मी आधीच म्हटलंय जून आंदुर्की संघाचं क्षेत्रक्षण फार छान आहे. एकच धाव अंकित केली जाते. 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव संख्या 22 लॉस ऑफ 2 विकेट. आता मात्र 12 चेंडू आणि विजयाचं लक्ष आहे 33 धावा 33. आता मात्र करो या मरो, जर सामना जिंकायचा असेल तर मात्र नक्कीच उत्कृष्ट आणि दर्जेदार फलंदाजी करावी लागेल. त्याखेरीज दून आंदुर्की संघाला सामना जिंकायचा असेल तर मात्र टिसून गोलंदाजी करावी लागेल.
मित्रांनो यानंतर होणारा सामना सोनिका माता मालोडी आणि भरतपोड वलपाडा या दोन संघादरम्यान होणार आहे। या पहिल्या राऊंड मधील हा शेवटचा सामना असेल मालोडी आणि वलपाडा। खूप मोठा सामना, कुठेच जाऊ नका। व्यक्तिगत पहिले आणि सांघिक तिसरे षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज येतोय कुणाल, आणि समोर फलंदाज आहे उत्तम। विजय देखील सलामीवीर अजून खेळपट्टीवर आहे, जो आपल्या व्यक्तिगत 17 धावांवर खेळत आहे। आता मात्र विजयाचं लक्ष आहे 12 चेंडू आणि 33 धावा। सोळा पूर्णांक 50 ची सरासरी या ठिकाणी गाठावी लागेल जर हा सामना पिंपला संघाला जिंकायचा असेल। बारा चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज। पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, फुल टॉस चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि दुसऱ्या जज मध्ये कॅच घेतोय, वड कॅच, फलंदाज बाद होतोय। निर्धाव फेकला जातोय, निर्धाव चेंडू जी त्या ठिकाणी सांगता होते। राईट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा कुणाल पाटील, पुढचा बॉल विजय, पुन्हा एकदा मिड विकेट रिजनला एक धाव पूर्ण होते। जोरदार हिट करण्याचा प्रयत्न नक्की होता, परंतु अचूक टायमिंग या ठिकाणी साधता आलेलं नाही विजय याला, आणि मात्र या चेंडूवर एक धाव अंकित केली जाते आणि एका धावानिशी धाव फळक आता पुढे सरकतोय। धाव संख्या होते ती 24। आठ चेंडू आणि 31 धावांची गरज आहे। हिट हवे नाही तर गेट हवे, आणि चेंडू खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक जेल टिपतोय, कोणत्याही प्रकारची चूक नाही, फलंदाजाची खेळी संपुष्टात, पुढचा गडी एक बाद होतोय। होतोय आणि आता विजयाचं लक्ष आहे 7 चेंडू आणि 31 धावा। परंतु खेळपट्टीवर जोपर्यंत विजय आहे तोपर्यंत विजयाची आशा मात्र पिंपळनेर संघाला नक्कीच असेल, कारण अशा बहुतेक सामन्यांमध्ये विजयाने आपले अफलातून पारी पेश केलेली आहे। आकाश याने जर षटकार मारला तर ऋतिक माली यांच्याकडनं 500 रुपयाचे रोख पारितोषिक। अतिशय देखना चेंडू, ब्लॉक हॉल मध्ये चेंडू पडला जातोय, पूर्णपणे आकाश बीट होतोय आणि मात्र निघून जातोय चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये।
निर्धाव चेंडू तीन षटक खेल पूर्ण होते तीन षटक अखेरी धाव संख्या धाव फलका है 24। अतिशय लाजवाब षटक हाथ है आमचे ऑफिशियल स्कोरर धनाजी दादा पाटील आम्हाला कळवता है कि दोन धावा फक्त दिलेले आहेत आणि दोन गडी बाद केलेले आहेत। लाजवाब ओवर या ठिकाणी हातालतोय कुणाल। आता सहा चेंडू आणि 31 धावा जर हा सामना जिंकायचा असेल विजय संपादन करायचा असेल तर विजय याला विजय पारी खेळावी लागेल कारण त्याच्याकडे तेवढा अनुभव आहे तेवढी क्षमता आहे ती क्षमता आज मात्र त्याला या ठिकाणी दाखवावी लागेल। सहा चेंडू सहा धावांची गरज या 17 मध्ये मॅच तर पार तडतोय मॅच देखील गरम होते बघूया शेवटचा आणि अंतिम षटक हातालतोय गोलंदाज रणजित शिकारी। रणजित शिकारी येतोय बघूया शिकार करतोय का विजय जी कारण सहा चेंडू 31 धावा जोपर्यंत विजय खेळपट्टीवर आहे तोपर्यंत आशा अपेक्षा पिंपळनेर संघाला आपले टेलिव्हिजन सेट देखील तोपर्यंत कोणी बंद करणार नाही तोपर्यंत विजय आहे तोपर्यंत। पहिला बॉल जोरदार हिट नक्कीच करायचा होता परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय एक धाव पूर्ण प्रयत्न फसतोय एक धावानिशी धाव संख्या धावून पोहोचते 25 वर। आकाश याला सुवर्ण संधी आहे आपण जर षटकार खेळताय तर ऋतिक माली यांच्याकडनं 500 रुपये आणि रिवर्स षटकार मारला तर 2000 रुपये। प्रयत्न आहे प्रयत्न षटकार मारण्याचा आहे परंतु कहीं पे निगाय कहीं पे निशाना चेंडू पडल्यानंतर सरल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हलका हाताने पुश केलं चेंडूला एक धाव पूर्ण मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे असं मला तरी वाटतं कारण तीन चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धाव फलकावर धावा आहे 26। विजयाचा पल्ला मात्र आता खूप लांब राहिलेला आहे निर्धाव चेंडू गोलंदाजी तो वेग मात्र फार भन्नाट है रणजित शिकारी या ठिकाणी शिकार करतोय फलंदाजांची। जोरदार हिट चेंडू हवेत आणि चांगला उत्कृष्ट झेल टिपला जातोय विजय यांची खेळी संपुष्टात। हॅलो तर यानंतर होणारा सामना मालोडी आणि वलपाडा या दोन संघादरम्यान होणार आहे तर मालोडी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि आपला निर्णय त्यांचा आहे आणि मालोडी संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आज सामना संपलेला आहे तरी मी मालोडी संघाला विनंती करतोय आपले सर्व सहकारी घेऊन आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे आणि या ठिकाणी जुन आंदुरकी संघ विजय झालेला आहे जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे कौतुक। मित्रांनो पुढच्या वर्षी नक्की ट्राय करा आपली एक बाजू हरली तर माणूस पुढचा विचार करणं सोडत नाही हार के बाद ही जीत है।